जत तालुका दुष्काळात होरपळत असताना राजकीय मंडळी राजकारणात गुंग आहेत, तर प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवित आहेत. तालुक्यात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करून टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी प्रत्यक्षात ते पाणी पिण्यायोग्य नाही. जतला टँकरने दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप करत या टँकरचे पाणी प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसीलदार किंवा अन्य अधिकाऱ्यांनी पिऊन दाखवावे असे जाहीर आव्हान चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिले. हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांनी तालुक्यातील ज्या गावात टँकर सुरू आहेत त्या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधलाय. यावेळी ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडलेत. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी केलाय. दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना हरिभक्त पारायण तुकाराम बाबा म्हणालेत, 2018 मध्ये भयावह दुष्काळ पडत होता, त्यावेळी 120 हून अधिक टँकरने जतकरांना पाणी पुरवठा करण्यात आला. मागील वर्षी पावसाने दडी मारल्याने यंदा जतकरांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्याभरापासून 65 टँकरने गावोगावी पाणी पुरवठा सुरू आहे. मानसी 20 लिटर हे गणित मांडून प्रशासनाकडून पाणी पुरवठा केला जात आहे. जो पाणी पुरवठा केला जात आहे ते पूर्णतः चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. टँकरवर कोणाचेच नियंत्रण नाही. टँकर गावात येतो कधी माहिती आहे. टँकरमध्ये जे पाणी आहे ते दूषित आहे. त्यामध्ये TCL टाकले जात नाही. गळके टँकरही आहेत. एका दिवसातच दुसऱ्या गावालाही त्याच टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना, विशेषतः महिलांना टँकरची वाट पाहत बसण्यापेक्षा पर्याय नाही. एकूणच हा सारा गोंधळ सुरू आहे, पण कोणी लक्ष देण्यास तयार नसल्याची खंत तुकाराम बाबा यांनी बोलताना व्यक्त केली. मग ती नाही टँकर 6 दिवसाला 7 दिवसाला येते. आम्हाला बघ प्याला भरपूर होत नाही. कुठं ते बोरला ह्याला जाऊन टँकर पाणी घालते खरं, प्याला पाणी नाही. आणि ते दुसरी बोर त्यांचं त्यांना पहि होत नाही. आपण जाऊन तिकडं बोर तर जाऊन कष्ट आहे. गावात अजाबात प्याला पाणी नाही. आज जत तालुक्यासारखा दुष्काळ, जत तालुका जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. आणि त्याच अनुषंगाने जत तालुक्यामध्ये 2019 मध्ये 120 टँकर चालू होते. आता 2024 मध्ये देखील तसाच दुष्काळ भयावह परिस्थिती आहे. आता जत तालुक्यामध्ये 65 टँकर हे सरकारी चालू आहेत आणि खाजगी टँकर त्याला गणितच नाही आहे. अशा परिस्थिती आहे. जे टँकर चालू आहेत ते टँकर कागदावरती लिहिलेलं आहे की प्रति माणसाला 20 लिटरप्रमाणे पाणी दिलं जाणार, पण ते टँकरचं पाणी माणसं पितात का हा एक पहिला प्रश्न निर्माण झाला आहे. ते पाणी जनावरांसाठी उपयुक्त आहे का हे बी तितकाच प्रश्न महत्त्वाचा झाला आहे. कागदपत्रावरती टँकर गावाला दिले जातात, पण माणसी 20 लिटर पाणी दिले जाते ते पाणी लोकांना उपयुक्त आहे का, चांगलं पाणी आहे का, जी पारदर्शकता आहे का, ह्या पद्धतीत कुठल्याही गोष्टीवरती कोण बोलायला तयार नाही. पाणी बघितलं तर हे बघितलं मी अवस्था की कुत्राल खात नाही. सातत्यपूर्वक नशिबाला पुजलेला हा दुष्काळ निस्ताच मान्यता एवढ्या पाण्यावरती आमचा निस्ता चालू आहे. तोंड उघ बसलेले आहेत, शांत बसलेले, दुष्काळ जाहीर झालेला आहे. त्याची कुठली सुविधा उपलब्ध नाही आहे, कुठली परिस्थिती निर्माण नाही आहे. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये जेवढे टँकर आहेत, आज एक टँकर एका गावाला एक टँकर असतो आहे, तर एका गावाचा टँकर 4 गावाला असतो आहे. 3 दिवसांनी टँकर पाण्यात येतं. ते पाणी आणायचं, झाकून ठेवायचं, वर कापडे झाकायचे, त्याला पाणी अगदी काहीतरी खूप चांगलं. फक्त ते पाणी कशाला, कुठे जनावरला किंवा माणसं पाणी. एक एक गागरी 20 रुपयाला शेतकऱ्याच्या रानामध्ये लाईट बिल आम्ही भरतो तुझं बाबा, तुझी मोटरचा खर्च आम्ही करतो बाबा, म्हणून प्रत्येकजण वर्गणी काढून ह्या ठिकाणी पाणी पितात. अशी कठीण परिस्थिती ह्या जत तालुक्यातल्या सगळ्यांची झालेली आहे. आणि ह्याच्यावरती आज येणाऱ्या काळामध्ये जर परिस्थिती बघितली, जर येणाऱ्या काळामध्ये जर अडचण बघितली, प्रत्येकजण निवडणुकीत राजकारणात मग्न झाले, तिकीटमध्ये मग्न झाले, पण जनता उरपळालेली आहे, जनता मरा लागल्या. याच्यावर आपण तालुका प्रतिनिधी बोलणार ना, जिल्हा प्रतिनिधी बोलणार ना, जिल्हा अध्यक्ष बोलणार ना, तालुका अध्यक्ष बोलणार ना, माझी बोलणार ना, आजी बोलणार ना, जिल्हा परिषद सदस्य बोलणार, फक्त पेपर पाहिजे. आणि हेच चाललंय, पाणी पाहिजे आणि पाणी चांगलं पिण्याजोगतं पाहिजे. ते पाणी आम्हाला पाणी देत असताना तहसीलदारनी पाणी पिलं पाहिजे, प्रांतनी पाणी पिलं पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटनी पाणी पिलं पाहिजे, मग ते जनावराला माणसाला पाणी पाजलं पाहिजे. उगाच पाणी द्यावं लागलं म्हणून कुठं तरी पाणी देऊन माणसाचा दिशाभूल करू नका. धन्यवाद.